हॅलो फ्रेंड्स, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कविताज क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण 4 वर्षाच्या मुलीसाठी क्रोशे बोलेरो कसा बनवायचा हे पाहणार आहे. बोलेरो हे जॅकेटप्रमाणेच असते, फक्त याची उंची जॅकेटच्या निम्मी असते. तर इथे मी हे जॅकेट बनवण्यासाठी 4-ply लोकर वापरली आहे. तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीची लोकर वापरू शकता, 4-ply किंवा 6-ply. तर 4-ply लोकरीसाठी मी इथे 3.25 mm क्रोशे हुक वापरत आहे. तर आपला हा विणकामाचा पॅटर्न एकूण 5 ओळींचा असणार आहे. तर इथे बेससाठी मी सुरुवातीला स्लिप नॉट घालते आणि 72 चेन घालते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. तर आता अशा प्रकारे माझे इथे 72 चेन घालून झालेले आहेत. आता आपली ही फाउंडेशनची चेन तयार झालेली आहे. आता पुढे आपल्याला पहिल्या लाईनसाठी 5 चेन आणखी घालायचे आहेत. तर अशा प्रकारे मी इथे 5 चेन घातलेत. आता आपल्याला 8व्या चेनमध्ये म्हणजेच सुईपासून 8व्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. आता यापुढे पुन्हा 5 चेन घालून मी मधल्या 2 चेन स्किप करणार आहे आणि त्यानंतर 3र्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे. आता पुन्हा मी 5 चेन घालणार आहे आणि खालच्या 2 चेन स्किप करून 3र्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे. तर असं आपल्याला एकूण 3 वेळा हे कर्व्ज मिळालेले आहेत. आता यानंतर चौथा कर्व जो आपल्याला करायचा आहे तो पुन्हा 5 चेन घालायचे आहेत आणि त्यानंतर त्याच ठिकाणी स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे आपण 2 चेन स्किप करत नाही आहे. ज्या ठिकाणी आपण 5 चेन घातल्या त्याच ठिकाणी मी पुन्हा स्लिप स्टिच घातलं. आता पुढे पुन्हा 3 वेळा आपल्याला 2 चेन स्किप करून स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे 5 चेन, त्यानंतर 2 चेन स्किप करायचे आहेत खालच्या आणि त्यानंतर स्लिप स्टिच. आता असं मी हे 3 वेळा विणणार आहे. तर आता इथे 3 वेळा हे कर्व्स करून झाल्यानंतर मी आता 5 चेन घालून त्याच ठिकाणी स्लिप स्टिच घालणार आहे. तर हा इथे आपला दुसरा कॉर्नर तयार होतोय. आता यानंतर आपला 5 चेन, त्यानंतर खालच्या 2 चेन स्किप करून स्लिप स्टिच, हा पॅटर्न 12 वेळा रिपीट होणार आहे आणि त्यानंतर आपला तिसरा कॉर्नर येणार आहे. तर हे असं मी 12 वेळा विणून घेते.
तर आता मी इथे तुम्हाला हे खाली टेबलवर ठेवून दाखवते की हे आपले कॉर्नर्स कसे दिसत आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता की या राईट साईडला इथे मला पहिला आणि हा दुसरा कॉर्नर मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला 12 कर्व्स मिळालेले आहेत. तर इथे एकूण 12 कर्व्स झाल्यानंतर आपला तिसरा कॉर्नर येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे 5 चेन घालायचे आहेत आणि त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर आपल्याला पुन्हा आता 3 कर्व्स द्यायचे आहेत. तर त्यासाठी 5 चेन, खालच्या 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच असं मी 3 वेळा विणून घेते आणि त्यानंतर आपल्याला शेवटचा कॉर्नर द्यायचा आहे. आता इथे मी आपला शेवटचा कॉर्नर देण्यासाठी 5 चेन घालून त्याच ठिकाणी स्लिप स्टिच घालत आहे. तर शेवटी आपल्याला पुन्हा 3 वेळा कर्व्स मिळत आहेत. तर हे 3 कर्व्स मी इथे विणून घेते. तर नेहमीप्रमाणे आपल्याला 5 चेन घालायचे आहेत आणि त्यानंतर 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच. आता असं आपल्याला इथे 3 वेळा विणून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली पहिली लाईन इथे कम्प्लीट होणार आहे. तर अशा प्रकारे आपली पहिली लाईन इथे कम्प्लीट झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या विणकामाला इथे आपण 4 कॉर्नर्स अशा पद्धतीने दिलेले आहेत. दुसऱ्या लाईनसाठी मी सुरुवातीला 6 चेन घालणार आहे. त्यानंतर आपल्याला 5 चेनचा जो कर्व आहे त्यामध्ये मध्यभागी म्हणजेच तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रत्येक वेळी 3 चेन घालून 5 चेनच्या मध्यभागी स्लिप स्टिच घालायचं आहे. तर ही लाईन पूर्णपणे आपल्याला 3 चेन आणि 5 चेनच्या मध्यभागी स्लिप स्टिच अशी शेवटपर्यंत विणून घ्यायची आहे. तर आता इथे शेवटी मी 3 चेन घालणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एंडला एक डबल क्रोशे घालायचं आहे. तर हा डबल क्रोशे मी इथे पहिल्या जो आपण फाउंडेशन चेन घातली तिथे शेवटच्या चेनला घालायचा आहे.
तर अशा प्रकारे आपली इथे ही दुसरी लाईन कंप्लीट झाली. तिसऱ्या लाईनसाठी आता आपल्याला विणकाम आपलं अशा पद्धतीने टर्न करायचं आहे सुरुवातीला, आणि त्यानंतर आपल्याला जो 3 चेनचा गॅप आहे त्यामध्ये सुरुवातीला 1 सिंगल क्रोशे, त्यानंतर 1 हाफ डबल क्रोशे, नंतर 1 डबल क्रोशे, पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे आणि 1 सिंगल क्रोशे, असे 5 स्टिचेस एका ठिकाणी विणायचे आहेत. तर इथे आता मी पुढे जो 3 चेनचा प्रत्येक गॅप आहे त्यामध्ये असं विणकाम करून घेणार आहे. तर पुन्हा एकदा दाखवते मी, 1 सिंगल क्रोशे, त्यानंतर 1 हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे आणि 1 सिंगल क्रोशे. तर अशा प्रकारे आपल्याला 5 खांब एका ठिकाणी 3 चेनच्या गॅपमध्ये घालायचे आहेत. तर असं मी आता हे शेवटपर्यंत विणून घेते. तर अशा प्रकारे आपला 3रा राऊंड इथे कंप्लीट झाला आहे. आता 4थ्या राऊंडसाठी मी पुन्हा 6 चेन घालत आहे. यानंतर विणकाम अशा प्रकारे टर्न करून आपल्याला मधला जो डबल क्रोशे आहे त्यामध्ये 1 सिंगल क्रोशे घालायचे, आणि त्यानंतर आता आपल्याला 3 चेन आणि डबल क्रोशेच्या मध्ये 1 सिंगल क्रोशे असं विणत जायचंय. तर 4थ्या लाईनमध्ये आपल्याला पुन्हा कॉर्नरची जी प्रोसेस आहे ती करायची आहे.
तर आता मी इथे पुन्हा तीन चेन घालते आणि त्यानंतर आपल्याला हा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी एक डबल क्रोशे घालायचा आहे. पुन्हा तीन चेन आणि त्याच ठिकाणी पुन्हा एक डबल क्रोशे असं विणायचं आहे. तर यामुळे आपल्याला इथे एक कॉर्नर मिळतो आहे पुन्हा. तर आणि तीन चेन घातल्यानंतर परत आता मी डबल क्रोशेच्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घालणार आहे. तर असं आता आपल्याला तीन चेन आणि डबल क्रोशेच्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे हे चार वेळा मिळतं आहे आणि त्यानंतर आपला पुढचा कॉर्नर येतो आहे. तर इथे आता आपला दुसरा कॉर्नर आलेला आहे. तर मी पुन्हा तीन चेन घातलेत. आता आपल्याला एक डबल क्रोशे, पुन्हा तीन चेन आणि त्याच ठिकाणी आणखी एक डबल क्रोशे. आणि पुन्हा तीन चेन. आता आपल्याला पुढचा जो डबल क्रोशे त्यामध्ये सिंगल क्रोशे घालायचा आहे. यानंतर आता आपल्याला नेक्स्ट कॉर्नर येईपर्यंत पुन्हा तीन चेन आणि डबल क्रोशेच्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे असं रिपीट करायचं आहे. इथे आता माझा तिसरा कॉर्नर येतोय. तर त्यासाठी तीन चेन आणि पुन्हा कॉर्नरच्या ठिकाणी एक डबल क्रोशे. त्यानंतर पुन्हा तीन चेन आणि त्याच ठिकाणी परत एक डबल क्रोशे. यानंतर तीन चेन आणि पुढच्या डबल क्रोशेच्या ठिकाणी स्लिप स्टिच, सॉरी, एक सिंगल क्रोशे. तर आता पुन्हा आपलं चार वेळा तीन चेन आणि एक सिंगल क्रोशे असं विणकाम होणार आहे आणि त्यानंतर आपला शेवटचा कॉर्नर येतो आहे. आता शेवटच्या कॉर्नरसाठी पुन्हा आपल्याला तीन चेन, कॉर्नरच्या ठिकाणी एक डबल क्रोशे, पुन्हा तीन चेन, सेम ठिकाणी एक डबल क्रोशे आणि त्यानंतर तीन चेन आणि डबल क्रोशेच्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे. आता पुढे आपल्याला तीन चेन आणि एक सिंगल क्रोशे असं शेवटपर्यंत विणायचं आहे. आता शेवटी इथे मी तीन चेन घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जो शेवटचा आपला सिंगल क्रोशे होता यापूर्वीच्या लाईनमधला तिथे आपल्याला एक डबल क्रोशे घालायचा आहे. तर अशा प्रकारे आपली चौथी लाईन इथे कंप्लीट झाली. पाचव्या लाईनसाठी आपल्याला सुरुवातीला तीन चेन घालायचे आहेत. त्यानंतर आपण जो तीन चेनचा गॅप तयार केला त्यामध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे घालायचे आहेत. तर पहिल्या तीन चेन आणि तीन डबल क्रोशे असे मिळून आपल्याला इथे एकूण चार डबल क्रोशे मिळत आहेत. तर यापुढे आपला जो पहिला कॉर्नर आहे तो येईपर्यंत आपल्याला
तीन चेनच्या गॅपमध्ये प्रत्येकी 4 डबल क्रोशे घालायचे. तर इथे मी एकूण 4 वेळा हा 4 डबल क्रोशेचा सेट घातलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की आपल्याला हा कॉर्नरचा जो चेनचा गॅप आहे तो थोडासा असा वर आलेला दिसतोय. तर त्यामध्ये आता आपल्याला 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवते त्या ठिकाणी मी 2 डबल क्रोशे घालणार आहे. आता पुढे पुन्हा आपला पुढचा कॉर्नर येईपर्यंत आपल्याला प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये प्रत्येकी 4 डबल क्रोशे घालायचे. इथे आता आपला दुसरा कॉर्नर आलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. आता यानंतर पुढच्या ज्या 3 चेनचा गॅप आहे त्यामध्ये पुन्हा 4 डबल क्रोशे. तर असं आपल्याला इथे 5व्या राऊंडसाठी जो 3 चेनचा गॅप आहे त्या ठिकाणी 4 डबल क्रोशे घालायचे आहेत आणि जे आपले 4 कॉर्नर आहेत त्या ठिकाणी फक्त 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हा 5वा राऊंड इथे आता कंप्लीट करून घेते.
अशा प्रकारे आपली पाचवी लाईन इथे कंप्लीट झाली आहे. तर हा जो पाच ओळींचा पॅटर्न आहे तो आपल्याला पूर्ण विणकामासाठी उपयोगी पडणार आहे. आणि फक्त आपल्याला इथे जे या पाच लाईन आहेत त्याचे कॉर्नर जे आहेत ते आपण फक्त शोल्डरसाठी करणार आहे. आणि त्यानंतर खालच्या भागात आपल्याला फक्त या पाच लाईन विदाउट कॉर्नर कंटिन्युअसली विणायचे आहेत. तर आता सहाव्या ओळीसाठी आपण आपली पहिली लाईन पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. म्हणजेच पाच चेनची जी लाईन आहे ती आपण इथे आता रिपीट करणार आहे. तर पाच चेन घालून झाल्यानंतर विणकाम अशा प्रकारे टर्न करायचं आहे. आणि त्यानंतर चार खांबांनंतरचा जो गॅप आहे तिथे मी स्लिप स्टिच देणार आहे. तर असं आपल्याला या लाईनमध्ये फक्त पाच चेन आणि चार खांबांनंतर स्लिप स्टिच असं विणायचं आहे. फक्त आपले जे चार कॉर्नर आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाच चेन आणि दोन खांबांनंतर स्लिप स्टिच असं मिळणार आहे. आणि बाकी सर्व पॅटर्न सेम राहणार आहे. तर हे असं मी आता पाच चेन आणि चार खांबांनंतर स्लिप स्टिच आणि कॉर्नरसाठी पाच चेन आणि दोन खांबांनंतर स्लिप स्टिच असं शेवटपर्यंत विणून घेते. आणि त्यानंतर आपण या लाईनच्या शेवटी भेटूयात.
अशा प्रकारे आपली 6वी लाईन इथे कंप्लीट झाली आहे. तर यानंतरची 7वी लाईन आपल्याला दुसऱ्या लाईनसारखीच विणून घ्यायची आहे. तर सुरुवातीला इथे मी 6 चेन घालते आणि त्यानंतर आपण जो 5 चेनचा कर्व केला आहे त्यामध्ये मध्यभागी म्हणजेच तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घालते. आणि यानंतर आता आपल्याला 3 चेन घालून पुढच्या 5 चेनच्या मध्यभागी स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर आता मी प्रत्येक ठिकाणी 3 चेन आणि 5 चेनच्या मध्यभागी स्लिप स्टिच असं शेवटपर्यंत विणून घेणार आहे. तर इथे आता मी लास्ट 3 चेन घातलेत आणि त्यानंतर एक डबल क्रोशे घालून आपण ही लाईन कंप्लीट करतोय. तर ही आपली 7वी लाईन कंप्लीट झाली. आता आपण 8वी लाईन पाहूयात. तर 8वी लाईन ही आपली पुन्हा तिसरी लाईन असणार आहे. तर इथे मी एक चेन घालून विणकाम टर्न करून घेतले आणि त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. तर आपली पहिली चेन आपला पहिला सिंगल क्रोशे होता. तर असे एकूण आपण इथे एका 3 चेनच्या गॅपमध्ये 5 स्टिचेस घातलेत. तर हे विणकाम आता आपल्याला या लाईनसाठी शेवटपर्यंत करायचं आहे.
अशा प्रकारे आपली 8वी लाईन इथे कंप्लीट झाली आहे. आता 9व्या लाईनसाठी आपल्याला पुन्हा चौथी जी लाईन केली आपण ती रिपीट करायची आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला 6 चेन घालायच्या आहेत सुरुवातीला, आणि त्यानंतर विणकाम टर्न करून जो डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालायचा आहे. यानंतर आपल्याला कॉर्नरचा पार्ट येईपर्यंत 3 चेन आणि डबल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे हा पॅटर्न विणत राहायचा आहे. आणि कॉर्नरच्या पार्टला आपण जसं चौथ्या राऊंडला फक्त 3 चेन एक डबल क्रोशे 3 चेन आणि पुन्हा एक डबल क्रोशे हा जो पॅटर्न घातला तो पुन्हा एकदा कॉर्नरच्या ठिकाणी घालायचा आहे. तर इथे आपला पहिला कॉर्नर आपल्याला मिळतोय. त्या ठिकाणी मी आता 3 चेन घातलेत, एक डबल क्रोशे घालणार आहे मी, आणि त्यानंतर पुन्हा 3 चेन एक डबल क्रोशे आणि 3 चेन असं आपल्याला कॉर्नरमध्ये विणून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला 3 चेन घालून झाल्यानंतर जो डबल क्रोशे आहे त्या ठिकाणी सिंगल क्रोशे घालायचा आहे. आणि यापुढचा म्हणजेच दुसरा कॉर्नर येईपर्यंत आपल्याला पुन्हा 3 चेन आणि डबल क्रोशेच्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे असं विणत जायचं आहे. इथे आता आपल्याला दुसरा कॉर्नर मिळतोय. तर इथे पुन्हा मी 3 चेन, त्यानंतर एक डबल क्रोशे, 3 चेन, पुन्हा एक डबल क्रोशे आणि 3 चेन असं कॉर्नरसाठी विणकाम करून घेते. यानंतर पुढचा कॉर्नर येईपर्यंत आपल्याला पुन्हा 3 चेन आणि डबल क्रोशेच्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे हा पॅटर्न रिपीट करायचा आहे. तर इथे आता मी या लाईनसाठी कॉर्नरसाठीचा आणि जो बाकीचा उरलेल्या भागाचा पॅटर्न आहे तो कंप्लीट करून घेते. जसे मी पहिले 2 कॉर्नर केले तसेच मी उरलेले 2 कॉर्नरसुद्धा विणणार आहे. आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला 3 चेन आणि एक सिंगल क्रोशे असं विणायचं आहे. तर इथे आपण आपली 9वी लाईन कंप्लीट करून घेऊयात आणि मग पुढची लाईन पाहूयात.
तर आता या लाईनच्या शेवटी मी 3 चेन घालते आणि मागच्या या आधीच्या लाईनचा जो सिंगल क्रोशे होता त्या ठिकाणी मी 1 डबल क्रोशे विणते. तर अशा प्रकारे आपली 9वी लाईन इथे कंप्लीट झाली. दहाव्या लाईनसाठी आपल्याला पुन्हा 5वी लाईन रिपीट करायची आहे. तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला 3 चेन घालते आणि त्यानंतर आपल्याला जो 3 चेनचा गॅप आहे त्यामध्ये 3 डबल क्रोशे घालायचे आहेत. तर पहिली 3 चेन आणि नंतरचे 3 डबल क्रोशे असे मिळून आपल्याला एकूण 4 डबल क्रोशे मिळत आहेत. आणि यानंतर यापुढे आता आपल्याला प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे घालायचे आहेत. आणि फक्त कॉर्नरसाठी आपल्याला 3 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. तर इथे आता आपला पहिला कॉर्नर येतोय. तर या ठिकाणी मी 2 डबल क्रोशे घालते. याच पद्धतीने आता प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे आणि कॉर्नरच्या ठिकाणी 2 डबल क्रोशे असं मी शेवटपर्यंत विणून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे 10 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. आणि आता मी हे तुम्हाला फोल्ड करून दाखवते. आणि हे 4 वर्षाच्या मुलीसाठी मी साईज दाखवला आहे इथे. तर तुम्हाला जर मोठा साईज हवा असेल तर तुम्ही बेसच्या ज्या आपण चेन घातल्या त्या वाढवायच्या आहेत. आणि आत्ता जे आपण हे 10 राऊंड केले ते तुम्ही वाढवू शकता मोठा साईज करण्यासाठी. तर इथे आपल्याला बाहीचा पार्ट तयार करायचा आहे. तर सुरुवातीला मी हे साईजचे मेजरमेंट्स तुम्हाला दाखवून घेते आणि त्यानंतर आपण बाहीचा पार्ट पाहूया. तर इथे जो मधला गळ्याचा पार्ट आहे तो एकूण 7 इंच आहे. आणि त्यानंतर मी इथे खांद्यावरची जी पट्टी असते ती लहान मुलांसाठी 3 ते 3.25 इतकी हवी आहे आपल्याला. आणि जो आपला शोल्डरचा पार्ट असतो तो साधारणपणे 3 पेक्षा जास्त असतो. तर इथे आपल्याला त्यासाठीच खाली चेन घालायचे आहेत. तर आपला 5 ओळींचा पॅटर्न आपण इथे रिपीट करतो आहे. त्यामुळे 11व्या ओळीसाठी आपल्याला पुन्हा पहिली ओळ करायची आहे. तर मी इथे 5 चेन घालते आणि त्यानंतर विणकाम अशा प्रकारे टर्न करून आपल्याला 4 खांबांनंतर स्लिप स्टिच घालायचं आहे. तर या लाईनमध्ये आपल्याला आता फक्त हे 5 चेन आणि स्लिप स्टिच इतकंच विणकाम करायचं आहे. आणि कॉर्नरच्या ठिकाणी आपल्याला 2 कॉर्नर्स एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि तिथे आपला बाहीचा पार्ट तयार होणार आहे. तर इथे आता मी कॉर्नर येईपर्यंत 5 चेन आणि त्यानंतर 4 खांबांनंतर स्लिप स्टिच असं विणून घेते.
आता आपल्याला दोन कॉर्नर एकमेकांना जोडायचे आहेत, तर त्यासाठी इथे मी 15 चेन घालणार आहे आणि त्यानंतर आपण पुढचा जो कॉर्नर आहे त्याच्या दोन खांबांच्या मध्यभागी पुन्हा एक स्लिप स्टिच घालायचे आहे। तर अशा प्रकारे इथे आपले 15 चेन झालेले आहेत। आता मी दुसऱ्या साईडचा जो कॉर्नर आहे तो अशा पद्धतीने पकडणार आहे आणि त्यानंतर दोन खांबांच्या मध्ये सुई घालून आपल्याला इथे स्लिप स्टिच करायचे आहे। तर इथे आपला हा एक बाहीचा पार्ट तयार झाला। तर पुढे आपल्याला पुन्हा 5 चेन आणि 4 खांबांनंतर एक स्लिप स्टिच हे जे पॅटर्न आहे तो पुढचा कॉर्नर येईपर्यंत कंटिन्यू करायचे। इथे आता आपला तिसरा कॉर्नर आलेला आहे, तर इथे मी स्लिप स्टिच घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला 15 चेन घालायचे आहेत। आणि आता आपला शेवटचा जो चौथा कॉर्नर आहे तो मी अशा पद्धतीने इथे जवळ आणलाय आणि आता आपल्याला इथे जे दोन खांब आहेत कॉर्नरचे त्याच्या मध्यभागी स्लिप स्टिच घालायचे आहे। तर यानंतर आपण पुन्हा पुढचा जो 4 चेनचा गॅप दिसतोय त्यामध्ये आणखीन एक स्लिप स्टिच घालणार आहे आणि पुन्हा 5 चेन आणि 4 खांबांनंतर स्लिप स्टिच हे शेवटपर्यंत विणून घेणार आहे। अशा प्रकारे आपली 11वी लाईन आणि कॉर्नर्स एकमेकांना जोडण्याचा पार्ट या लाईनमध्ये कंप्लीट झालेला आहे। तर अशा प्रकारे या चेन्समुळे आपली बाह्यांची जी रुंदी आहे ती वाढलेली आहे। तर इथे एकूण 4.5 इंच आपलं बाहीचं माप झालेलं आहे। आता आपण आपली 12वी लाईन सुरू करतोय। तर 12वी लाईन ही आपली दुसऱ्या लाईनप्रमाणेच असणार आहे। तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला 6 चेन घालते आणि त्यानंतर विणकाम अशा प्रकारे टर्न करून आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे। आणि यापुढे आता मी 3 चेन आणि त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच असं हे विणकाम पुढचा जो आपला 15 चेनचा पार्ट आहे तो येईपर्यंत करणार आहे।
इथे आता आपला 15 चेनचा पार्ट आलेला आहे, तर इथे मी 3 चेन घालून झाल्यानंतर पुन्हा 15 चेन मधल्या तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालते। आता यानंतर आपल्याला पुन्हा 3 चेन घालायचे। आता पुढे आपण 4 चेन स्किप करायचे आणि 5व्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालायचे। तर अशा प्रकारे हे खालच्या बाजूला आपल्याला कर्व दिसून येतील। तर इथे पुन्हा मी 3 चेन घातलेत आणि त्यानंतर 5व्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालणार आहे। पुन्हा 3 चेन आणि आता आपण दुसऱ्या साइडचा जो कर्व आहे त्या साइड मध्ये पुन्हा तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालायचे। तर इथे आपल्याला एकूण 3 कर्व्स मिळतात। आता यापुढे आपण पुढचा जो बाहीचा पार्ट येतोय तिथपर्यंत पुन्हा 3 चेन आणि स्लिप स्टिच असं विणकाम करून घेणार आहे। इथं आता आपला दुसरा बाहीचा पार्ट आलेला आहे। तर या ज्या 15 चेन आहेत त्यामधल्या तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घालते, त्यानंतर 3 चेन आणि 4 चेन स्किप करून 5व्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे। तर इथे बाहीच्या ठिकाणी आपल्याला एकूण 3 कर्व्स मिळतात। तर मी इथे 3 चेन घालून पुन्हा एकदा 5व्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालते आणि पुन्हा 3 चेन आणि आता आपल्याला पुढचा जो कर्व आहे त्यामध्ये तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालायचे। तर अशा प्रकारे आपली बाहीची ही साइड पूर्ण झाली। तर आता पुढे पुन्हा आपल्याला 3 चेन आणि तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच असं शेवटपर्यंत विणायचे। तर आता शेवटी मी 3 चेन घालून खालच्या साइडला एक खांब घालणार आहे। तर इथे आपली ही 12वी लाइन कंप्लीट होते। तेराव्या लाइन साठी आपल्याला तिसरी लाइन पुन्हा रिपीट करायची। तर त्यासाठी इथे मी एक चेन घालून विणकाम अशा प्रकारे टर्न करून घेतले। तर आता आपल्याला या 3 चेनच्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर एक डबल क्रोशे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे। तर आता पुढे पुन्हा आपल्याला सेम एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे
पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे, असं तीन चेनच्या गॅपमध्ये विणायचं आहे. तर हा पॅटर्न मी आता या पूर्ण लाईनसाठी कंटिन्यू करणार आहे. आणि इथे कुठेही आपल्याला कॉर्नरचा पार्ट नाही आहे. आता आपल्याला फक्त एका सरळ रेषेत विणत जायचं आहे. तर अशा पद्धतीने मी आता हे इथून पूर्ण शेवटपर्यंत विणून घेते. तर अशा प्रकारे आपली ही 13वी लाईन इथे कंप्लीट झालेली आहे. आता यानंतर आपल्याला 14वी आणि 15वी लाईन ही 4थ्या आणि 5व्या लाईनप्रमाणे रिपीट करून घ्यायची आहे. तर 14व्या लाईनच्या सुरुवातीला आपल्याला इथे 6 चेन घालायचे आहेत. त्यानंतर जो डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणायचं आहे. आणि यानंतर पुढे आता 3 चेन आणि डबल क्रोशेमध्ये सिंगल क्रोशे, हा पॅटर्न आता आपल्याला शेवटपर्यंत रिपीट करत जायचा आहे. आणि विणकामाच्या शेवटी पुन्हा आपण 3 चेन आणि एक डबल क्रोशेने विणकाम संपवणार आहे. तर ही 14वी लाईन मी अशा प्रकारे कंप्लीट करून घेते.
अशा प्रकारे आपली 14वी लाईन इथे कंप्लीट झाली आहे. आता 15वी लाईन ही आपल्याला 5व्या लाईनप्रमाणेच करायची आहे. तर सुरुवातीला इथे मी 3 चेन घालते, त्यानंतर विणकाम आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे आणि पहिला जो 3 चेनचा गॅप आहे त्यामध्ये आपल्याला 3 खांब घालायचे आहेत. आता यापुढे आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये प्रत्येकी 4 खांब घालायचे. तर आता अशा प्रकारे प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये मी 4 डबल क्रोशे विणून घेते. तर अशा प्रकारे आपल्या 15 लाईन इथे कंप्लीट झालेत. तर 5च्या जो आपला पॅटर्न आहे तो 3 वेळा आपण रिपीट केलेला आहे. तर इथे यापुढे आपल्याला पुन्हा एकदा 5 लाईनचा पॅटर्न करायचा आहे आणि त्यानंतर आपण 3 लाईन करून पुढचा पार्ट बाहीचा पाहणार आहे. तर बाहीसाठी सुद्धा आपल्याला असाच हा 5 लाईनचा पॅटर्न आणि त्यानंतर 3 लाईन रिपीट करायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं गळ्याचे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडले गेलेत. आता आपलं खालचं विणकाम आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये हवं आहे. तर इथे 16वी लाईन मी पहिल्या लाईनप्रमाणे विणून घेतली आहे, 5 चेन आणि 4 खांबांनंतर स्लिप स्टिच अशा पद्धतीने. तर आता आपण 17वी लाईन पाहणार आहे आणि इथे आपला पॅटर्न थोडासा वेगळा असणार आहे सुरुवातीला. तर इथे मी पहिल्या 2 चेनमध्ये स्लिप स्टिच घालून घेते सुरुवातीला, यामुळे आपली खालची जी लाईन आहे ती स्ट्रेट येणार आहे गळ्याची. तर आता मी 2 स्लिप स्टिच घातल्यानंतर 3 चेन घातलेत आणि त्यानंतर पुढच्या 5 चेनच्या मध्यभागी स्लिप स्टिच घातलं. तर बाकी आपण जे दुसऱ्या लाईनला केलं आहे तेच आपल्याला आता इथं रिपीट करायचं आहे. फक्त सुरुवातीचे आपण 6 चेन घालत होतो त्याऐवजी मी इथे सुरुवातीला 2 स्लिप स्टिच घालून 3 चेन घातलेत. तर बाकी सर्व आपल्याला सेम पद्धतीने विणून घ्यायचं आहे, 3 चेन आणि पुढच्या कर्वच्या मध्यभागी स्लिप स्टिच. तर आता मी हे असं शेवटपर्यंत विणून घेते. तर आता इथे 17व्या लाईनच्या एंडला आपल्याला पुन्हा 3 चेन घालायचे आहेत आणि शेवटच्या ठिकाणी आपण स्लिप स्टिच घालून तिथेच थांबणार आहे. त्यानंतर आपल्याला 3 चेन आणि डबल क्रोशे हा पार्ट विणायचा नाही आहे. तर यामुळे आपल्याला खाली स्ट्रेट लाईन मिळते गळ्याच्या साईडला. तर इथे आता मी पुढची 18वी लाईन सुरू करते. तर त्यासाठी मी इथे पुन्हा एक चेन घालणार आहे आणि यानंतर आता मी विणकाम टर्न करून पुन्हा एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, त्यानंतर पुन्हा एक हाफ डबल क्रोशे
आणि एक सिंगल क्रोशे, असं या तीन चेनच्या गॅपमध्ये विणून घेणार आहे. तर इथे आपल्याला आता ही 18वी लाईन तिसऱ्या लाईनप्रमाणे विणायची आहे. तर इथे मी प्रत्येक तीन चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे आणि त्यानंतर पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे, असे पाच स्टिचेस एकाच ठिकाणी विणून घेणार आहे. तर हा तिसऱ्या लाईनचा पॅटर्न आपण 18व्या लाईनला शेवटपर्यंत विणून घेतो आहे. अशा प्रकारे मी इथे 18वी लाईन कंप्लीट केली आहे. तर चौथ्या लाईनप्रमाणे आता आपण 19वी लाईन सुरू करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सिंगल क्रोशे आणि तीन चेनचा पॅटर्न करायचा आहे. तर इथे आपण सुरुवात करताना पहिल्या दोन स्टिचेसमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे आणि जो डबल क्रोशेचा पार्ट येतो आहे त्या ठिकाणी आपण सिंगल क्रोशे घालणार आहे. तर आता इथे आपण तीन चेन घालायचे आहेत, एक दोन तीन, आणि त्यानंतर पुन्हा डबल क्रोशेच्या पार्टमध्ये सिंगल क्रोशे. तर ही 19वी लाईन आपल्याला चौथ्या लाईनप्रमाणे पुन्हा रिपीट करून घ्यायची. तर ही मी अशी शेवटपर्यंत विणून घेते. अशा प्रकारे आपली 19वी लाईन इथे कंप्लीट झालेली आहे आणि आपलं विणकाम तुम्ही पाहू शकता की इथे आता खाली स्ट्रेट जात आहे. तर 20व्या लाईनसाठी आपल्याला 5वी लाईन रिपीट करायची आहे. तर सुरुवातीला तीन चेन आणि त्यानंतर तीन चेनचा जो गॅप आहे त्यामध्ये तीन खांब असं मी विणणार आहे आणि त्यानंतर पुढच्या प्रत्येक तीन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला चार डबल क्रोशे विणायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी आता हे शेवटपर्यंत विणून घेते. तर अशा प्रकारे माझी 20वी ओळ इथे कंप्लीट झाली आहे. आता पुन्हा आपल्याला पहिल्या तीन ओळी विणायच्या आहेत. तर त्या मी इथे आता विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. अशा प्रकारे आपली 23वी लाईन इथे कंप्लीट झाली आहे. तर इथे मी धागा कट न करता ही लाईन अशीच गळ्याच्या साईडला कंटिन्यू करणार आहे. त्यानंतर आपण
ती बॅक साईडला पुढे तशी वाढवायची आहे आणि त्यानंतर गळ्याच्या ऑपोजिट साईडला आपण जिथे सुरुवात केली तिथंपर्यंत विणून घ्यायची आहे. तर हे मी आता शेवटपर्यंत सेम याच पद्धतीने विणून घेणार आहे. बेसिकली आपल्याला इथे आता प्रत्येक गॅपमध्ये पाचव्या लाईनचा पॅटर्न विणून घ्यायचा आहे. तर इथे मी एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, त्यानंतर पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे असा हा पॅटर्न इथे प्रत्येक गॅपमध्ये विणून घेणार आहे. तर हे विणत असताना आपल्याला ज्या ठिकाणी गॅप दिसत नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला विणकाम करायचं नाही आहे, तो पार्ट आपण तसाच सोडून देतो आहे. तर आता या सेम पद्धतीने मी इथे जसं गळ्याचा आणि हा खालचा पार्ट विणला आहे तसाच या साईडचा सर्व पार्ट मी पाचव्या लाईनच्या पॅटर्नप्रमाणे विणून घेते आणि त्यानंतर आपण बाहीचा पार्ट शिकणार आहे. अशा पद्धतीने आपली ही बॉर्डर इथे विणून झालेली आहे. आता मी एक स्लिप स्टिच घालून घेते सुरुवातीला आणि त्यानंतर गाठ मारून आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. तर हा धागा आता मी बाहीच्या बॅक साईडला अशा पद्धतीने जोडून घेणार आहे. तर त्यासाठी मी सुई इथे आतमध्ये घातली आहे आणि त्यानंतर मी धाग्याची एक स्लिप नॉट घालून घेते आणि ती नॉट आपल्याला सुईने बाहेरच्या साईडला ओढून घ्यायची आहे. तर आता आपला मेन जो धागा जोडला गेलाय तो कॉर्नरला जोडला गेलाय. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले दोन खांब आहेत कॉर्नरचे ते आलेत. तर इथे आपल्याला पहिली ओळ घालायची आहे आपल्या पॅटर्नची. तर ती असणार आहे पाच चेन आणि त्यानंतर स्लिप स्टिच. तर हा दोन डबल क्रोशेच्या गॅपमध्ये आपला पहिला स्लिप स्टिच येतो आहे आणि त्यानंतर पुढे आता आपल्याला पाच चेन आणि त्यानंतर चार डबल क्रोशेनंतरच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. आता ही ओळ आपल्याला पूर्ण पाच चेन आणि प्रत्येक गॅपमध्ये स्लिप स्टिच अशी विणून घ्यायची.
तर आता इथे आपण जे 15 चेन घातल्या होत्या त्याचे जे कर्व्ज आलेत तिथे आपल्याला विणकाम करायचे आहे. तर हे विणकाम करत असताना आपल्याला ज्या 5 चेन आहेत त्याच्या बरोबर सेंटरला म्हणजे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे आपलं विणकाम असं असणार आहे, 5 चेन आणि खालच्या ज्या 5 चेन आहेत त्यामधल्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच. तर अशा प्रकारे आपल्या जो खालचा 15 चेनचा भाग आहे तिथं आपण विणकाम करायचं आहे. तर इथे आता माझे ही पहिल्या लाईनचे जे कर्व्ज आहेत ते कंप्लीट करून झालेत. आता मी इथे सुरुवातीला आपण जिथे स्टार्ट केलं तिथे स्लिप स्टिच घालते. तर आता दुसऱ्या लाईनच्या सुरुवातीला मी 2 स्लिप स्टिच घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला 3 चेन घालून पुढचं विणकाम करायचं आहे. तर आता इथे माझे 2 स्लिप स्टिच घालून झालेत, यानंतर मी 3 चेन घालणार आहे आणि पुढचा जो कर्व आहे त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे. तर असं आता आपल्याला शेवटपर्यंत या लाईनसाठी विणून घ्यायचं आहे. तर आता मी इथे आपण जिथे सुरुवात केली स्लिप स्टिच घालून त्या ठिकाणी पुन्हा एक स्लिप स्टिच घालते आणि इथे आपला दुसरा राऊंड कंप्लीट झाला. तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटी एक सिंगल क्रोशे. तर असं 3 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे 5 स्टिचेस घालून घ्यायचे. तर हा पॅटर्न आता मी इथे शेवटपर्यंत रिपीट करते. अशा प्रकारे आता मी इथे पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच घातलं आहे आणि हा आपला तिसरा राऊंड इथे कंप्लीट झाला आहे. तर चौथ्या राऊंडसाठी आता आपल्याला पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि त्यानंतर येणाऱ्या डबल क्रोशेमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालायचं आहे.
तर पुढे आता आपल्याला तीन चेन आणि डबल क्रोशे मध्ये एक सिंगल क्रोशे हा पॅटर्न या राउंड साठी रिपीट करायचा आहे. तर आता इथे मी स्लिप स्टिच घालून हा चौथा राउंड कंप्लीट करून घेते. आता पाचव्या राउंड साठी आपल्याला तीन चेन घालायचे आहेत आणि पहिल्या तीन चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे घालायचे आहेत आणि आता यानंतरच्या प्रत्येक तीन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला एकूण चार डबल क्रोशे घालायचे आहेत. तर हा राउंड मी आता असा या पद्धतीने विणून घेते. तर आता मी पहिल्या ज्या तीन चेन होत्या त्या ठिकाणी स्लिप स्टिच घालून हा राउंड कंप्लीट करून घेतला आहे. अशा पद्धतीने आपल्या बाहीच्या पहिल्या पाच लाईन कंप्लीट झाल्यात. आता आपण खालच्या साईडला जशा तीन लाईन रिपीट केल्या तशा इथे बाहीसाठी पुन्हा पहिल्या तीन लाईन आपल्याला रिपीट करायच्या आहेत. तर अशा प्रकारे तीन लाईन रिपीट केल्यानंतर मी इथे आता स्लिप स्टिच घालून धागा कट करून घेते.
तर इथे आपली ही पहिली बाही कंप्लीट झाली. सेम याच पद्धतीने मी दुसरी बाही सुद्धा कंप्लीट करून घेते. तर इथे मी आता दुसऱ्या साईडची बाही सुद्धा कंप्लीट करून घेतली आहे. मी तुम्हाला इथे मेजरमेंट करून दाखवते. तर या बोलेरोची पूर्ण उंची 8 इंच आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या जॅकेटच्या निम्मी याची हाईट असते. तर टोटल बाहीची उंची आता आपल्याला 5 मिळते. त्यानंतर हा जो गळ्याचा पार्ट आहे तो आपण सुरुवातीला मेजर केला होता 8 इंच. तर इथे मोठ्या साईजचा जर तुम्हाला जॅकेट किंवा बोलेरो करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या एखाद्या टी शर्टचं माप घेता येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गळ्याची लेंथ मोजू शकता आणि त्याप्रमाणे चेन घालू शकता. तर नॉर्मली मोठ्यांसाठी ही जी शोल्डरची लांबी आहे खांद्याची ती थोडी जास्त असते. 3.25 ते 4 साडेचारपर्यंत तुम्ही शोल्डरची लांबी ठेवू शकता. अशा पद्धतीने आपला 4 वर्षाच्या मुलीसाठीचा हा क्रोशे बोलेरो इथे तयार झाला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.